ओम श्रीराम अंबजना मी संजय सिंह मोरे दिवा उपासना केंद्र माझा असा अनुभव आहे की माझं लग्न होऊन आठ वर्ष झाली होती आणि मला मूल नव्हतं मला मूल झालं पण ते माझी मिशेस गरोदर असताना काही दिवसांनी तिला पिशवी साफ करावं लागली त्याच्यानंतर डॉक्टरनी मला सांगितलं की संजय तुझ्या मू मिशेची पिशवी साफ केलेली आहे पण आता तुला मूल झालं तर लगेच पण होईल नाही तर पाच वर्ष काय सहा वर्ष पण राहतील पण तुला मूल हे होईल आणि त्या अंदाजावर मी होतो ट्रीटमेंट चालू होती माझी सर्व काय चालू होतं मी एक मिशेजला एकच सांगायचो बघ आपला बापू आहे बापू आहे काही घाबरू नको आज नाही उद्या आपल्याला काय नाही काय तर देणार आहे नाही दिलं तरी आपण आपल्या भावांचं आहे ते आपण हे करू असं करत करत आठ वर्ष गेले आठ वर्ष झाली आठ वर्ष काय काहीच नाही सर्वांनी टेन्शनमध्ये आई वडील भावंड सर्वच की काय करायचं काय करायचं तर मी तिला समजायचं काय नाव दे आपला बापू आहे ना आपल्याला आज उद्या देईलच आणि ही मला खात्री होती का मी सेवा करत होतो आम्ही करतो तिला सांगत होतो काय ना काय तर आपलं हे करत रहा आणि असं झालं आणि दोन हजार पाचमध्ये माझी मिशेस गरोदर आली गरोदर आली अगदी चार पाच महिने झाले कंटिन्यू ट्रीटमेंट चालू होती सर्व खुश होतो आम्ही आणि साडेसहा महिने गेले आणि साडेसहा महिने झाल्यानंतर माझी मिशे डॉक्टर गेली सोनओ करायसाठी नेहमी जायची त्या महिन्यान दुसऱ्या पहिल्या महिन्यात गेली नॉर्मल होतं आणि दुसऱ्या महिन्यात गेली सोन तिथे अगदी पिंड साफ सुकलं होतं आतमध्ये म्हणजे तर पिंडाचं पाणीच नव्हतं आतमध्ये पूरं सुकून गेलं सोन करताना डॉक्टर अचानक हिला बोलते काय झालं गेल्या महिन्याचं चांगलं होतं आता काय असं झालं तर आतमध्ये पूरं पिंडमध्ये सुकून गेलं गेलं पण मला ऑफिसला फोन केला लगेच डॉक्टरनी की संजय मोरे मला हां ताबडतोब तुम्ही या मी सोनो डिपार्टमेंटला गेलो सांगायला की असं असं कंडिशन आहे तुमच्या मिसेजचं आतमध्ये पिंड पुरा सुकलं आहे की तिला जीवाला धोका आहे काय करणार तर मी बोलो मॅडम असं असं आहे माझी डॉक्टर दुसरी जे ग गायनिकचे तिला तिने ताबडतोब फोन केलं सर तुम्ही ताबडतोब असं संजय मोरेंची मेसेज आहे तिच्याकडे तो असं असं प्रॉब्लेम झाला आहे पिंड पुरं सुकलेलं आहे ते बोलले ठीक आहे काय करावं लागेल साहेब आजच्या आज तिचं ऑपरेशन करावं लागेल एक तर तिला तरी जीवाला धोका आहे तर आतलं पिंड तरी काय होईल त्यांनी तिथून मग सांगितलं काय खाबर नको माझ्यावर दुसरे पण डॉक्टर मुलांचे आहेत त्यांना आम्ही दोघेच्या दोघे ताबडतोब येतो आणि एक दहा मिनटाच्या अंतरावर ते लगेच आले ताबडतोब ओ टीमध्ये तिला घेतली काही न रिपोर्ट करता काय नाही तशी चोरीवर रिपोर्ट घेऊन ताबडतोब ओ टीमध्ये गेली ओ टीमध्ये भरती केली ओ टीमध्ये घेतल्या गेलं तर ताबडतोब दोन्ही डॉक्टर पाठोपाठ आले आले मला म्हण संजय बघ हे काय होईल ते का मी सांगू शकत नाही एक तर तुझी मिशेसला वाचवू शकतो की नाही तर ते लहान मुलं काय असेल ते मी बोल साहेब तुमच्या हातात आहे तुम्ही काही करा आणि माझा म्हणलं बापू आहे तुम्ही काय ते बोल घाबरू नको मी जे प्रयत्न करतो एक दोन मिनटं जा जा ते आतमध्ये गेले आणि दोन मिनटामध्ये बाहेर आले पण खरं सांगू तुम्हाला की आले ना बाहेर की हे आपला माजरीचा पिल्लो असतो आठशे ग्राम आठशे ग्रामच्या वजनाचा माझा तो मुलगा होता त्याला डोकं वगैरे काही नव्हतं एकदम असं बिलबिलीत असं वाटतं की माझं तर पिल्लूच आहे काय होणार आणि कसं जगणार हे ह्या मुलाचं होणार का आणि काय पुढं आयुष्य काय होणार काय जमणार मला तर ती बोल काय घाबरू नका मोरे आपला बाप मिळलो बापूवर माझा विश्वास आहे आणि तो एवढा मूल लहान असं असताना मी बोल आता बापू बघा तुमच्या हातात आहे मिसेस आणि तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा तुम्ही असं बोलून मी बाहेर आलो आत नाही संजय घाबरू नको मुलगा पण तुझं चांगला आहे त्याला आपण काय ना की करू बोलू ठीक आहे साहेब तेवढं मध्ये मी आला जरा बरं वाटलं डॉक्टर बोलल्यानंतर की घाबरू नको मी आहे ना तर बोलो ठीक आहे मग त्याने आतमध्ये घेतलं आणि असं करता करता तीन महिने तो मुलगा माझा ऐंशीमध्ये होता असं कधी भीती वाटायची काय रक्त लागेल ला काय काय आणि होतं आहे एकदम पण तो एकदम कमजोर होत त्यामुळे त्याला हातपाय एकदम काहीच नव्हते असं एकदम कापसाचा गोल्यासारखा होता आणि ते तीन महिन्यानंतर त्याने आम्हाला ते मूल दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला जवळजवळ एक वर्ष डॉक्टर कुणाच्या हातात देऊ नका तरी पण इथे येऊन आमचे लोक सर्व त्याला उचलायचे काय करायचे भीती वाटत नव्हती आणि आज आज मुलगा माझा तो अठरा वर्षाचा आहे सतरा वर्षाचा आहे ओंकार म्हणून आणि आज तो बापूच्या कृपेने सर्वच कुठलाही मला एवढी भीती वाटायची की सर्वांची मुलं काय होतील कोण आणला होईल काय भैरा होईल कोण काय होईल अशीही मनात माझ्या भेटायची काय उद्या काय होईल एक देवाने मला मुलगा दिला पण उद्या त्याचं शरीर चांगलं राहील का हो नाही पण ही भीती असताना आज तो सर्व बाबतीने चांगला आहे बापूंची भक्ती करतो आहे वाजवतो आहे भजन घातो आहे सर्व काय आणि त्यानंतर मला परत दोन वर्षांनी दुसरा मुलगा झाला आणि दोन्ही मुलं आज माझी एवढी चांगले आहेत की शिक्षण घेत आहेत सर्व काय आहे आणि ही एवढीच माझी इच्छा आहे की आज बापू हे एवढं मला दिलं आहेस ह्याच्या पुढे असं त्यांच्या मागे उभा राहा आणि अशीच आम्हाला शक्ती आणि अशी तुझी सेवा करून घे ओम